लक्ष्य दें। परम मंगलमय अनंत कोटि कंदर्प दर्प हर्षि भगवान कृष्ण प्रभु की कथा श्रवण पान करता अपन नारद महर्षिंच पूर्वचरित्र श्रवण पान करत होतो। त्या कथेला आपण पुढे कंटिन्यू करू। बघा, आपला विषय इथपर्यंत आला होता की नारद ऋषी, ज्यांचं नाव आदल्या जन्मीचं होतं हरिदास, हरिदास रोज संत संग करायचे, आईची सेवा करायचे, संतांची सेवा करायचे आणि रोज भगवंताचं चिंतन करायचं। एक दिवस संतांनी सांगितलं, हरिदास आता आम्ही आमच्या गावाला परत निघून जातो आहे, तर तू आईची काळजी घे। पण हरिदासाने विरोध केला, हे विभो, तुम्ही मला भक्ती करायला शिकवली आणि तुम्ही मला सोडून जाताय, मी तुमच्यासोबत येतो। संत म्हणतात, हरिदास तुझ्या मागे तुझी आई आहे आणि तिचं आतापर्यंत तिने तुझं पालनपोषण केलं, आता म्हातार वयामध्ये तुला तिची साथ द्यावी लागेल, म्हणून आईस मातृसेवा आधी महत्त्वाची आहे, तू आईची सेवा कर। हरिदास ऐकतच नाही आहे, हे विभो मला तुमच्यासोबत येऊ द्या, मलासुद्धा भजन घडायला हवं। पण संत समजवून सांगतायत की भजन घडेल तुला, पण आधी कर्तव्य तुझं पार पाडावं लागेल, आधी आईची सेवा कर, सेवा करता करता भजन कर। संतांची आज्ञा हरिदासाने पाळली, पण संत सांगतायत, हरिदास तू एक काम कर, निरंतर भगवंताचं गुणानुवाद कर, त्यांचं चिंतन कर आणि जितकं भजन करशील तितकं भजन स्वतःजवळ ठेव, कोणाला दाखवू नको, कोणाला सांगू नको। हरिदास रोज भजन करायचे, पण किती भजन केलं हे कुणाला सांगत नव्हते। आणि एक आपण आहोत की आपण एक जरी जरी माळ केली तरी आपण दिंडोरा पिटवतो गावामध्ये, की आम्ही माळ केल्याशिवाय जेवण करत नाही, आम्ही माळ केल्याशिवाय पाणीसुद्धा पित नाही। तो किसीने बडा सुंदर कहा है कि गालिब ने यह कह करके तोड़ दी माला। क्यों तोड़ दी? गालिब ने यह कह करके तोड़ दी माला, गिनकर क्यों नाम लूँ उसका जो बेहिसाब देता है। उसका नाम हम गिनकर क्यों ले जो बेहिसाब देता है, ना वो कागज रखता है ना कलम रखता है, फिर भी मेरा मुरली वाला सारे जगत का हिसाब रखता है, सगळ्यांचं नोंद करून ठेवतो तो, पण कुणाला किती दिलं हे कधी लिहित नाही। मग जो देणारा आहे त्याचं नामचिंतन आपण मोजून कशासाठी करावं आणि त्याचा डांगोरा कशासाठी पिटवावा सगळीकडे, आम्ही एवढं केलं तेवढं केलं। भजनाचा आनंद तेव्हाच मिळेल ज्यावेळेस ते गुप्त राहील, ज्यावेळेस ते आपल्याला आणि परमात्म्याला माहिती असेल। जेव्हा पण इतरांना सांगाल तेव्हा त्याचं फळ नष्ट होऊन जाईल, त्याच क्षणाला जेवढंही केलं तेवढं सगळं मातीत मिळून जाईल। त्यापेक्षा आपण जर हृदयापासून भजन करतो तर ते त्याला माहिती आहे ना, मग बाकीच्यांना कळू द्यायची कशाला गरज आहे। म्हणून संतांनी उपदेश केला, हरिदासा भजन कर, कीर्तन कर, पण त्या कीर्तनामध्ये एकाग्र चित्त ठेव, कारण संसारिक वस्तू कीर्तनामध्ये बाधा बनत असतात आणि ते बाधा बनू देऊ नकोस। ते भजन जितकंही करशील तितकं मोजू नको, कुणाला सांगू नको, त्या भगवंताचं अखंड नामचिंतन कर। आणि एक श्लोक त्यांच्या कानामध्ये गुणगुणला आणि मंत्र दिला हरिदासाला, नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नानिरुद्धाय नमः संकर्षणाय च। नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नानिरुद्धाय नमः संकर्षणाय च। नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि। त्या वासुदेवाचं चिंतन कर, निरंतर त्यांचा गुणानुवाद गाण्याने
श्रवण कर, आईची सेवा कर, हा सुंदर उपदेश संतांनी केला. आणि आता संत आपल्या धामाला निघून गेले. इकडे हरिदास आता चिंता दूर झाले की मी भजन कसं करावं, माझी आई माझ्यात व्यत्यय आणते भजनामध्ये. पर तुलसीदास जी कहते हैं कि जाको प्रिय राम वैदेही, छाड़िए कोटि सम यद्यपि परम स्नेही. ज्यांना भगवंत आवडत नाही, ज्यांना राम प्रभूंवर प्रेम नाही, अशांचा आपण त्याग करून द्यावा असं तुलसीदास जी म्हणतात. यद्यपि परम स्नेही, किती पण जवळचे जे असू देत, कितीही स्नेह त्यांच्या ठिकाणी असू देत, त्यांच्या जवळ जर राम नाही तर त्यांचं आपल्याला काय काम. मग आता हरिदास विचार करतायत की माझ्या भजनामध्ये माझी आई व्यत्यय आणते. काही दिवसांनी आईला काळ्या सर्पाने दंश केला आणि माता निघून गेली वैकुंठाला. आता हरिदासाला आनंद झाला होता की आता आईसुद्धा भजनामध्ये व्यत्यय आणणार नाही, म्हणून आता अगदी मनमोकळेपणाने भजन करतात, अगदी सुंदर भगवंताचं नामचिंतन करतात. ते नामचिंतन करताना एक दिवस श्री राधाराणी आणि कृष्ण प्रभू हरिदासाच्या स्वप्नामध्ये गेलेत आणि जे वीणा नारद जी वाजवतात ना ती वीणा त्यांना दिली भेट म्हणून आणि सांगितले की हरिदास अजूनही सूक्ष्म आसक्ती तुझ्या मनामध्ये आहे, म्हणून ती आसक्ती जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत आमचं दर्शन होणार नाही. मग जर देव दर्शन द्यायला तयार नाही तर हा देह ठेवायचा तरी कशासाठी, म्हणून हरिदासाने तो देह त्यागून दिला आणि पुढचा जन्म मिळाला तो नारद मुनींचा, ज्यामध्ये नारदजी अखंड ती वीणा छेडतात आणि भगवंताचं नामचिंतन करतात. अशी सुंदर आणि गोड कथा नारदजींच्या पूर्वजन्माची नारदजींनी व्यासोनारायणांना ऐकवली. त्यानंतर पुन्हा शौनकजी सुतजींना प्रश्न करतात, हे विभो शुकाचार्य परम वैराग्य होते, मग त्यांना ही कथा कशी मिळाली, त्यांनी कथेचं अध्ययन कसं केलं आणि परीक्षिती राजाला का ही कथा ऐकवावी लागली, शुकाचार्य महाप्रभूंनीच नेमकी का ऐकवली, हा प्रश्न विचारता बरोबर सुतजी सांगतायत की कृष्ण भक्तीला विवश होऊनच शुकाचार्य महाप्रभूंनी कथेचं अध्ययन केलं. ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताविषयी खूप प्रेम आहे आणि परीक्षिती राजाला कशासाठी ऐकवली तर त्याचं कारण असं आहे की पांडवांच्या काळात ज्यावेळेस अन्नसत्र सुरू होतं त्या अन्नसत्रामध्ये शुकाचार्य महाप्रभू, शुक म्हणजे पोपट, शुकाचार्य महाप्रभू त्या अन्नसत्रामध्ये गेलेत आणि त्या अन्नसत्रातला भाताचा एक कण त्यांनी ग्रहण केला. आवाज स्पष्ट येतोय सर्वांना? इको थोडासा कमी करा. भाताचा एक कण, पूर्ण अख्खा भात वरण भात नाही, भाताचा एक कण खाल्ला फक्त आणि त्या भाताच्या कणाचं उतराई होण्यासाठी, त्या ऋणातून त्या कर्जातून उतराई होण्यासाठी शुकाचार्य महाप्रभूंनी परीक्षिती राजाला कथा ऐकवली. म्हणजे हा विषय लक्षात घ्या की शुकाचार्यांनी एका भाताच्या कणाच्या उतराई होण्यासाठी कथा ऐकवली. आपण तर किती असं उदार पादार घेतो आणि फेडत नाही, म्हणून कधीच जीवनामध्ये, आणि उधार जर आता घ्याल ते जर फेडलं नाही तर पुन्हा ते फेडण्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागेल, पुन्हा या संसार चक्रात यावं लागेल, पुन्हा उधारी होईल. उधार म्हणजे काय, पैशाचीच नाही आहे हो, कामाची म्हणा, श्रमाची म्हणा, कुठलीही उधारी, मन दुखवण्याची सुद्धा उधारी आहे. बरं, आपण समोरच्याचं जर मन दुखवलं, त्याला वाईट वाटलं पण त्याने काहीच म्हटलं नाही, ती उधारी चुकती करण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागेल, दुसऱ्या जन्मात तो तुमचं मन दुखवेल, अशा असंख्य उधाऱ्या आहेत. म्हणून माणसाने जीवन जगताना साधं सरळ जीवन जगा, ना उधार घेण्याची गरज आहे ना काही ना काही, पुन्हा या संसार चक्रात पडण्याचीच गरज नाही असं जीवन जगा. भरपूर जणांची वृत्ती असते की आपण काम काढून घ्यायचं आणि ज्यावेळेस दामाची गोष्ट येते त्यावेळेस मग पाठ फिरवायची,
असाही भाग जीवनामध्ये नसावा. पुन्हा पुन्हा त्यासाठी जन्माला यावं लागेल. त्यापेक्षा आताच जे काही आहे ते एवढ्या याच जन्मामध्ये होऊन जाऊ दे देवा, पुन्हा येण्याची गरज ठेवू नको. त्यासाठी शुकाचार्य महाप्रभूंनी ही कथा ऐकवली. तत्पूर्वी काही महाभारताचा भाग सुंदर यामध्ये आलेला आहे. परीक्षिती राजाच्या जन्माकरता आपल्या सर्वांना कथा ज्ञात आहे. कौरव पांडवांचं वैर उठून झालं. आपण शेवटच्या दिवशी आणखी एक त्याचा कथाभाग श्रवण करणार आहोत. तत्पूर्वी त्या ठिकाणी द्यूताचा डाव वगैरे मांडण्यात आला. आपल्या सर्वांना माहिती आहे की द्रौपदी मातेचं वस्त्रहरण करण्यात आलं. त्यानंतर वनवासाला गेलेत पांडव 12 वर्ष. 1 वर्ष अज्ञातवास केला. परत आलेत. सुईच्या अग्रभागावर मावेल इतकं सुद्धा राज्य आम्ही पांडवांना देणार नाही असा कौरवांचा हट्ट होता. मग निर्णय काढला की आपण युद्ध करू आणि मग जो जिंकेल तो राज्य करेल. भगवंताने विचारलं कुणाला काय हवंय ते मागा. कौरवांनी भगवंताची नारायणी सेवा मागून घेतली. पण पांडवांनी एकच मागितलं, प्रभू अगर आप हमारे साथ हो तो हमें किसी सेना की आवश्यकता नाही, तुम्ही पाठीशी राहा फक्त. आणि भगवंतांनी वचन दिलं, न धरी शस्त्र करी गोष्टी सांगेन युक्तीचा चार. मी आता शस्त्र अस्त्र ग्रहण करणार नाही, फक्त युक्तीच्या चार गोष्टी सांगेन. मी युक्ती देईन, मी डोकं देईन, पण मी शस्त्र अस्त्र ग्रहण करणार नाही. युद्धाला सुरुवात झाली. भीम दादाने दुर्योधनाची मांडी भग्न केली. अतिशय युद्ध घनघोर त्या ठिकाणी सुरू आहे. त्यापूर्वी एक विषय आलेला आहे सुंदर, जो माझ्या अगदी हृदयाच्या जवळ आहे, तुम्हाला सुद्धा तो ऐकवते. त्या युद्धामध्ये कौरव असंख्य होते, सेना सुद्धा खूप असंख्य होती, पांडव फक्त 5च होते, पण तरी सुद्धा पराभव कुणाचा झाला, कौरवांचा. त्या युद्धामध्ये एक दिवस दुर्योधनाला संशय आला होता की 5ही पांडव जसेच तसे आणि आपल्याकडचे भरपूर जण मरत आहे, हे सगळं कशामुळे? कदाचित भीष्माचार्य पितामह पांडवांकडून असते. आणि ही शंका ज्यावेळेस भीष्माचार्यांजवळ व्यक्त केली त्यावेळेस भीष्माचार्यांना अतिशय राग आला आणि त्यांनी सांगितलं, अरे माझ्यासारख्या प्रामाणिक व्यक्तिमत्वावर तू संशय घेतोयस आणि अविश्वास ठेवतोय की मी पांडवांकडून असेल. तुला वचन देतो मी उद्याचा सूर्य उगवता बरोबर संपूर्ण पृथ्वी मी निष्पांडवी करेन. वचन दिलं, प्रतिज्ञा केली, दुसऱ्याच दिवशी पृथ्वी निष्पांडवी करेल. आता मात्र सगळेजण हादरून गेलेत. भगवंताला सुद्धा प्रश्न पडला, कारण भीष्माचार्यांची प्रतिज्ञा ही कधीच फेल होऊ शकत नाही. आता सर्वजण घाबरून गेले. भगवंताला सुद्धा प्रश्न पडला, कसं करावं? भीष्माचार्य महाप्रभूंनी आता प्रतिज्ञा घेतली, निष्पांडवी पृथ्वी करेल, यावर काय करावं? पण भगवंत खूप चतुरातो शिरोमणी, अगदी चतुर आहे. आणि आधी सांगितलं होतं ना की मी युक्ती सांगेल, मी सगळ्या कल्पना देईल तुम्हाला, पण मी शस्त्रास्त्र नाही करणार हातात ग्रहण. आता एक युक्ती केली. भीष्माचार्य पितामह आपल्या कक्षामध्ये बसलेले होते ध्यान लावून. विश्राम होता सध्या युद्धाला रात्रीच्या वेळेस. त्यावेळेस भगवंत द्रौपदी मातेला घेऊन गेलेत सोबत. द्रौपदी चाल, आपल्याला एक काम करायचं. द्रौपदी माता सोबत गेली भगवंताच्या. भीष्माचार्यांच्या कक्षाजवळ गेलेत. भगवंताचं बघा रूप कसं होतं. एक अंगावर घोंगडी पांघरलेली होती, हातात एक कंदील होता. कथा ऐकताय ना सर्व? हातात कंदील होता आणि अगदी गरिबासारखे हातात काठी वगैरे घेऊन चालतायत. पण द्रौपदी मातेच्या चपलांचा आवाज येत होता म्हणून तिचे जोडे हातामध्ये घेऊन घेतले भगवंताने. द्रौपदी मातेचं हातात जोडे घेतले आणि निघाले दोघं जण. झाडाजवळ उभे राहिलेत. भगवंताने मातेच्या कानात काहीतरी सांगितलं आणि द्रौपदी माता आतमध्ये गेली भीष्माचार्यांना भेटायला. पितामह बसलेले आहेत, डोळे बंद आहेत. द्रौपदी माता गेली आणि त्यांच्या जवळ जाऊन नमस्कार करायला लागली. तर वर्णन आलेलं आहे की नमस्कार करताना मातेने हाताच्या बांगड्या वाजवल्या, कारण त्यांना कळायला हवं की जो आशीर्वाद मागायला आले ते स्त्री आहे.
बांगड्या वाजता बरोबर भीष्माचार्य महाप्रभूंनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. आशीर्वाद दिल्याबरोबर द्रौपदी माता म्हणते, या जन्मात की पुढच्या जन्मात. आवाज ऐकला, खडकन डोळे उघडले, द्रौपदी तू इथे कशी? द्रौपदी माता थरथर कापायला लागली, डोळ्यामध्ये पाणी आलं, गदगद झाली की आता काय सांगावं. लाल बुंद डोळे झाले भीष्माचार्य पितामहांचे आणि द्रौपदी मातेला सांगताय, माहिती आहे मला हा वर मागून घ्यायला एकमात्र कारणीभूत तो काळा असेल, तो कृष्ण असेल, तो खूप चतुर आहे, हे त्यानेच केलं असेल. कारण भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली होती, निष्पांडवी पृथ्वी करेल, आणि आता आशीर्वाद घेऊन घेतला अखंड सौभाग्यवती भवाचा. माझी प्रतिज्ञा सुद्धा तो मोडायला निघालाय का? इतकी त्याची हिंमत चल कुठे दाखवतो. द्रौपदी माता काही बोलत नाही आहे, कारण घाबरून गेली, काय सांगावं, मानेने नाही म्हणते. द्रौपदी खोटं बोलतेस, मला माहिती आहे तुझ्यासोबत तो आलेला असेल, चल माझ्यासोबत. बाहेर गेलेत, झाडाखाली माझे प्रभू अंगावर घोंगडी घेऊन बसलेले आहेत. भीष्माचार्य तिथे गेले, खाडकन ती घोंगडी अंगावरची काढली, जशी घोंगडी काढली तशी हातातल्या ज्या जोडे होते द्रौपदी मातेचे हातात घेतलेले ते खाली पडले. ते पडल्याबरोबर पितामहांनी त्यांच्याकडे बघितलं, त्या जोड्याकडे, आणि घळघळ डोळ्यातून अश्रुपात आले भीष्माचार्यांच्या. आणि द्रौपदी मातेला सांगतात, माते द्रौपदी अगं तुझ्या पायातला जोडा जो सांभाळू शकतो तो तुझा जोडा कसा तुटू दे? तुझ्या पायातली जोडी सुद्धा तो सांभाळतोय, तो जगदीश्वर आहे, आणि तुझी जोडी तो अशी कशी तुटू देईल? तो तुझं निरंतर रक्षण करणार आहे. पण हे कृष्णा, तू माझी प्रतिज्ञा मोडायला निघालास ना. मी आता प्रतिज्ञा घेतो की उद्याच्या उद्या तुला शस्त्र अस्त्र मी हातात ग्रहण करायला लावेल. भगवंताची सुद्धा प्रतिज्ञा होती की मी हातात शस्त्र अस्त्र ग्रहण करणार नाही. दुसऱ्या दिवशी युद्धाला प्रारंभ झाला. भगवंत सारथी आहेत, मागे अर्जुन बसलेले आहेत, समोर भीष्माचार्य आहेत, आणि बाणांची बौछार करायला सुरुवात केली त्या अर्जुनावर. एक एक बाण, झोप हातातून बाण निघेल तो बाण अर्जुनाच्याच रथाकडे धाव घ्यायचा. खूप जोरात बाण सुरू झाले, अर्जुन घाबरून गेला. अर्जुन म्हणतात, प्रभू काहीतरी करा यांचं, बघा नाहीतर मी मारून टाकतील एकदाच. भगवंत म्हणतात, चिंता करू नको अर्जुना. उतरलेत भगवंत त्या रथाच्या खाली, हातामध्ये रथाचं चाक घेतलं आणि धाडकण चालत चालत त्या भीष्माचार्य प्रभूंकडे भगवंत जायला लागले. जसे भगवंत चाक घेऊन येत आहेत बघितलं, भीष्माचार्यांनी हातातले बाण सोडून दिले आणि डोळ्यात पाणी यायला लागले. हातातलं सगळं सोडलं, टोंगळ्यावर बसले भीष्माचार्य प्रभू, हात जोडतायत भगवंताच्या समोर आणि सांगतायत, हे गुरु देहांत काली तुम सामने हो, बंसी बजाते मुरली सुनाते, यही गीत गाते मैं तन नाथ त्यागो, गोविंद दामोदर माधवेति. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंश वट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले पीतांबरी कसी हो, छवि मन में ये बसी हो, चेहरे पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना, नहीं हमको भूल
ज्या मरणाच्या समोर तुमची छबी आहे, हातामध्ये बासुरी धारण केलेली आहे, मोर मुकुट धारण केलेला आहे आणि समोर तुम्ही प्रत्यक्ष उभे आहात प्रभू, असं मरण असताना आम्ही का मरू नये? पीतांबरी कसी हो, चेहरे पे कुछ हसी हो, छबी मन में ये बसी हो, जब प्राण तन से निकले। देवा, द्यायचं असेल तर इतकंच दे, ज्यावेळेस मरण येईल ना देवा, त्यावेळेस फक्त आणि फक्त तुझं दर्शन व्हावं आणि माझ्या समोर तुम्ही आहात यावरून अजून सुखद मरण माझ्यासाठी कुठलंच नाही आहे। देवा, भीष्माचार्य प्रभू हात जोडतायत भगवंताला आणि सांगतायत, देवा तुमच्या मनातच आहे मारायचं तर मारा, हरकत नाही, तुमच्या हातून मरण्याइतकं सौभाग्य मला दुसरं कुठे मिळेल? असं बोलताना भगवंताने इशारा केला अर्जुनाने, आता बाण सोडायला सुरुवात केली आणि वर्णन आलेलं आहे, इतके बाण भीष्माचार्य प्रभूंजवळ गेलेत की बाणाच्या शय्येवर पितांबर लेटलेले आहेत। इतकी भक्तवत्सलता, पितामहांच्या डोळ्यात पाणी आलं याच्याकरता, कारण भक्ताची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी भगवंत स्वतःची प्रतिज्ञा सुद्धा मोडू शकतो। कारण आदल्या दिवशी भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली होती की तुला मी शस्त्र अस्त्र हातात ग्रहण करायला लावेल। ज्यावेळेस भगवंत ते चाक घेऊन धावत जात होते भीष्माचार्यांकडे, त्यावेळेस धरती माता जणू काही दुभंगते की काही एवढी थरथर कापत होती, कारण की भगवंताने स्वतःची प्रतिज्ञा मोडली। पण वर्णन आलेलं आहे की भगवंताच्या खांद्यावरचं उत्तरीय वस्त्र जमिनीवर पडलं आणि धरती मातेला सांत्वना देते की माता तू घाबरू नको, तू चिंता करू नको, भगवंताने स्वतःची प्रतिज्ञा याकरता मोडली कारण भक्ताची प्रतिज्ञा पूर्ण व्हावी, म्हणून तू शांत राहा। तेव्हा धरणी माता पुन्हा शांत झाली। तर या युद्धामध्ये भीमदादाने दुर्योधनाची मांडी भग्न केली, त्यानंतर वर्णन आलेलं आहे की त्याचा बदला म्हणून अश्वत्थाम्याने पांडवाचे 5 पुत्रांचे शिर कापलेत आणि दुर्योधनाजवळ नेलेत आणि सांगितलं, हे बघ तुझ्या दुश्मनांना मी मारून टाकलं। दुर्योधनाने ते बघितलं आणि सांगतो, मूर्ख आहे तू अश्वत्थाम्या, अरे हे यांनी काय केलं होतं माझं वाकडं, हे पांडव नाही आहे, हे पांडवांचे मुलं आहेत। पश्चाताप झाला, जरी दुर्योधन विपक्ष होता तरीसुद्धा मनाला खूप हळहळा झाली की यांनी तर आपलं कुळाचाच नाश करून टाकला आणि त्या विरहामध्ये दुर्योधनाने प्राण सोडले। त्यानंतर वर्णन आलेलं आहे की ज्यावेळेस इकडे कळलं की अश्वत्थाम्याने 5ही पांडवांच्या मुलांना मारून टाकलं, त्यावेळेस भगवंताने अर्जुन त्या अश्वत्थाम्याला मारण्यासाठी निघाले असताना ब्रह्मास्त्र सोडलं अश्वत्थाम्याने, भगवंताने शांत केलं, अश्वत्थाम्याला पकडलं आणि द्रौपदी मातेसमोर आणून उभं केलं। द्रौपदी माता विलाप करते, जोरजोरात रडते, भगवंताने विचारणा केली, माते तुला इतकं दुःख याने दिलं, सांग याच्यासोबत काय करायचं, कुठली शिक्षा द्यायची याला, तू सांग आम्ही द्यायला तयार आहे। पण द्रौपदी माता सांगते की नाही प्रभू, अश्वत्थामाला शिक्षा देऊ नका, द्रौपदी याने तुझ्या मुलांना मारलं आणि तू नाही म्हणतेस, हो प्रभू याला शिक्षा देऊ नका, याला तसंच जाऊ दे। संतांनी त्याचे कारण सांगितलेले आहेत की पहिलं कारण द्रौपदी मातेने सांगितलं की हा गुरुपुत्र आहे, द्रोणाचार्याचा पुत्र आहे अश्वत्थामा, गुरुपुत्र असल्यामुळे गुरुपुत्राला मारणं म्हणजे महान पाप आहे, त्यामुळे हे पाप तुम्ही करू नका। दुसरी गोष्ट, हा ब्राह्मण पुत्र आहे आणि ब्राह्मणाचा जर तुम्ही अपमान करत असाल तर शास्त्रकार सांगतात की ब्राह्मणाला मारायची गोष्ट दूर, ब्राह्मणाचा अपमान जरी आपण केला तरी ब्रह्महत्येचं पातक माणसाच्या डोक्यावर लागत असतं, म्हणून ब्राह्मण असल्यामुळे स्वतः भगवंत सुद्धा म्हणतात, ब्राह्मणो मम दैवतम, माझं दैवत म्हणजे ब्राह्मण आहे आणि माझ्या दैवताला जो कोणी हानी करेल त्याला मी स्वतः सोडणार नाही, म्हणूनच भृगु ऋषींची लाथ माझ्या प्रभूने अजूनही धारण केलेली आहे वक्षस्थळावर। द्रौपदी मातेने सांगितलं, देवा तुम्ही आम्हाला शिकवता ब्राह्मणाचा आदर करायला आणि तुम्ही मला विचारताय प्रभू की याच्यासोबत काय करावं,
प्रभू हा ब्राह्मण पुत्र आहे, याला काहीही करू नका. आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं एक आणखी कारण सांगितलं, ते असं की देवा आज 5 माझे मुलं गेले तर मला जे दुःख होत आहे ते अश्वत्थाम्याच्या आईला गौतमी मातेला व्हायला नको म्हणून याला मारू नका. मी उपभोगते देवा ते दुःख माझ्या मुलाच्या मरणाचं, ती माता पण तेच उपभोगेल, त्यापेक्षा याला मारू नका. म्हणून आता ती आज्ञेचं पालन करत वर्णन आलेलं आहे की अश्वत्थाम्याच्या डोक्यावर जो सिद्धमणी होता तो काढून घेतला, ज्यामधून अजूनही अश्वत्थामा चिरंजीव आहेत असं म्हटलेलं आहे. आजही सातपुडा पर्वतावर ते फिरत असतात आणि डोक्यातून रक्तप्रवाह आजही चालू आहे. तर यासाठी त्यांचा अपमान केला आणि त्यांना तिथून काढून दिलं, पण निघालेला असतानाही तोही अपमान अश्वत्थामाला सहन झाला नाही, म्हणून उत्तरा मातेच्या गर्भावर पुन्हा ब्रह्मास्त्र सोडलं. तिथे गर्भास धारणा झालेली असल्यामुळे भगवंताला आवाज आला उत्तरा मातेचा, जोरजोरात माता विलाप करायला लागली. ब्रह्मास्त्र आतमध्ये जाणार इतक्यात भगवंताने बघितलं आणि सूक्ष्म रूप घेऊन उत्तरा मातेच्या गर्भामध्ये प्रवेश केला. आणि त्या ब्रह्मास्त्राने जसं भगवंताला बघितलं ते पुन्हा परत निघून गेलं. त्या गर्भाने सुद्धा भगवंताला बघितलं. त्यावेळेस वर्णन आलेलं आहे की ज्याचं रक्षण करता भगवंत आहे त्याचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. म्हणून म्हणतात ना की जा को राखे साया मार सके ना को, बाल न बाका कर सकही जो जग बैरी हो. जाको राखे साया मार सकही ना को, और बाल न बाका कर सकही जो जग बैरी हो. त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही ज्याचं रक्षण करता स्वतः जगदीश्वर आहे. म्हणून निष्ठा आणि विश्वास त्याच्यावर ठेवा, तुमच्या आमच्यावर ठेवून काही फायदा नाही. त्याच्यावर जितका विश्वास असेल तो संकटकाळी धावून येईल, तो मागे पुढे बघणार नाही, तो त्याच्या नुकसानाची चिंता करणार नाही, तुमचं भलं करेल. म्हणून दुःखाच्या वेळेस त्याची आठवण होणं सर्वात महत्त्वाचं. त्या गर्भाने सुद्धा भगवंताला नमस्कार केला, भगवंत निघून आलेत ना बाहेर, आणि विचार सर्वांचा विचार घेतला की आता भरपूर दिवस झाले, आता युद्धसुद्धा थांबलेलं आहे, तुमचा सुंदर विजय झाला, आता मला माझ्या द्वारकेला परत जाऊ द्या. आता सगळ्यांच्या डोळ्यात अश्रुधारा आल्यात, प्रभू आतापर्यंत साथ दिली, आता नका ना आम्हाला सोडून जाऊ. पण भगवंत म्हणताय जावं तर लागणारच आहे. आता भरपूर दिवस झाले आलेलो आहे, आता कुंती मातेसमोर जात आहेत प्रभू, आत्या आज्ञा दे. कुंती माता भगवंताला नमस्कार करते आणि सांगते, नमः पंकज नाभाय, नमः पंकज मालिनी, नमः पंकज नेत्राय, नमः पंकजाग्रये. भगवंताची स्तुती करताना माता सांगते की हे पंकज नेत्राय, पंकज नाभाय, देवा तुम्ही आतापर्यंत रक्षण केलं, आता तुमचा विरह सहन होणार नाही. पण भगवंत म्हणतात आत्या मी पुन्हा येईन का तुला भेटायला, सध्या तरी मला जाऊ दे, जिथून आलोत ना आपण तिथे जावंच लागतं परत, तुला माहिती आहे दायित्व असतं आपलं, सगळेजण वाट पाहत आहेत तिकडे, काही हवं असेल तर मागून घे. कुंती माता म्हणते प्रभू काय मागणार तुझ्याकडे, तुझ्या आशीर्वादाने तू सगळं काही दिलंस देवा, काय मागणार आणखी. पण भगवंत म्हणतायत माते मी एवढ्या आग्रहाने प्रेमाने विचारतोय तर सांग ना, काहीतरी हवं असेल तर मागून घे ना. कुंती मातेने काय सुंदर मागणी केली भगवंताला, न भूतो न भविष्य, न भूतकाळामध्ये कोणी मागितलं असेल ना भविष्यात कोणी मागेल, अशी मागणी कुंती मातेने केली. आपल्या समोर जर देव आले असते तसं तर येणार नाही गॅरंटी आहे, पण जर आले असते तर या संसाराचं राहाडं आम्हाला चांगलं चालू दे असं मागितलं असतं.
खूप दुःख आहे देवा, जीवनामध्ये थोडासा सुखाचा प्रकाश पाड. देवाला कामाला लावलं असतं आपण, हे काम करते काम कर, पण बघा त्या कुंती मातेने काय अलौकिक मागणी केली प्रभूला. देवा विपद हा संतुन शस्व तत्र तत्र जगद्गुरु. देवा भवतो दर्शनम यत्सात पुनर्भव दर्शनम. पावलो पावली मला दुःख दे देवा, क्षणोक्षणी मला दुःख दे. भगवंत म्हणतात माते अशी काय मागणी करतेस, आतापर्यंत तू फक्त दुःखच भोगत आली आहेस ना, दुःखाशिवाय तुला काही मिळालंच नाही, आणि आता थोडा दिवस आधी तुझ्या मुलांना विजय मिळाला, आता सुखाचे क्षण तुझ्या जीवनामध्ये आले आहेत, त्याचा उपभोग घे. पण कुंती माता म्हणते कृष्णा दुःख मागू नाही तर काय करू, अरे ह्या दुःखातच तुझं श्रवण होतं, तुझं स्मरण होतं, आम्ही सुखात असलो की तुझी आठवण नाही काढत. देवा दुःख मे सुमिरन सब करे, सुख मे करे न कोई, और जब सुख मे सुमिरन नर करे तो दुःख काहे को होय. कुंती माता सांगते देवा सुख के माथे सील पड़े जो हरे हृदय से जाए, बलिहारी वा दुख की जो पल पल नाम रटाए. देवा सुख के माथे सील पड़े, अशा सुखावर असंख्य दगड पडले तरी चालतील, ज्या सुखामध्ये तुझं स्मरण आम्हाला होत नाही, पण बलिहारी वा दुःख की जो पल पल नामरटा. देवा असं दुःख हजार सुखांपेक्षा बरं आहे ज्या दुःखामध्ये तुझं नामचिंतन आम्हाला घडतं. आपण विचार करा ना मावल्यानो, घरी सुखाचा क्षण उपभोगताना कधी आपल्याला देवाची आठवण येत नाही, पण जरा काही दुःख आलं, आतापर्यंत खूप मजा मारली खूप आयुष्य केली आणि कोरोना आला आणि मग देवाचं चिंतन सुरू झालं, मग रोज देवाला प्रार्थना बापा देवा कुठून आला हा कोरोना काय माहिती, याला घालव पहिले. बरोबर आहे ना, याच्या आधी कधी विचारही केला नव्हता, तेव्हा मदमस्त जगत होतं आपण, धुंद झालो होतो आपल्या आपल्या कारभारामध्ये, आणि बरं झालं तो कोरोना आला, चांगलंच झालं ते एक प्रकारे की लोकांच्या मतीमध्ये थोडा तरी बदल झाला, पर्यावरणामध्ये सुद्धा भरपूर बदल झालेत असो, पण दुःखामध्ये भगवंताचं स्मरण होतं, म्हणून आता कुंती माता म्हणते प्रभू दुःख दे, दुसरं काही देऊ नकोस. पुढे अर्जुनाजवळ भगवंत जात आहेत, अर्जुनसुद्धा तेच सांगत आहेत प्रभू कृष्ण त्वदीय पदपंकज पंजरांते अद्यैव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समये कफवात पित्ते कंठावरोधन विदो स्मरणं कुतस्ते. प्रभू प्राण प्रयाणाच्या वेळेस ज्या वेळेस मी स्वर्गारोहण करेल त्यावेळेस कंठामध्ये कफवात पित्त नसू दे, कंठामध्ये फक्त कृष्ण त्वदीय पदपंकज पंजरांते तुझ्या चरणारविंदाचं श्रवण माझ्या कंठामध्ये येऊ दे, तुझं नामचिंतन माझ्या ओठावर येऊ दे. धर्मराजांना मागायला सांगतायत काहीतरी मागा, धर्मराज सुद्धा सांगतायत देवा सदा माझे डोळा जळो तुझी मूर्ती रखमाईच्या पती सोयऱ्या. प्रत्येकाला मागायला सांगितलं आणि प्रत्येकाने हेच मागितलं की देवा तुझं चिंतन आम्हाला होऊ दे, तुझा विसर पडू देऊ नकोस. भगवंतानी ज्याला जो हवा आहे तो वर दिला आणि निघून गेले आपल्या धामाला. त्यानंतर वर्णन आलेलं आहे भगवंताला सोडवण्यासाठी अर्जुन गेले होते, इकडे धर्मराज नकुल सहदेव वगैरे सगळीकडे फिरत असताना लक्षात आलं की आपल्या गावामध्ये आता लोहार दादा कुलूप तयार करायला लागलेत. कुलूप तयार होत आहे याचा अर्थ गावामध्ये चोरी व्हायला लागली, अपशकून व्हायला लागले, म्हणजे कलीने प्रवेश केलेला आहे. म्हणून आता धर्मराजांनी निर्णय केला की आपणसुद्धा स्वर्गारोहण करून घेऊ. अर्जुन भगवंताला सोडवून आले, त्या आधी उत्तरा मातेचा जो गर्भामध्ये
गर्भ होता, त्याचा जन्म झाला, ज्याचं नाव ठेवण्यात आलं विष्णुरात. पुन्हा काही दिवसांनी भगवंताला बोलवण्यात आलं, भगवंत पुन्हा आले, विष्णुराताला मांडीवर घेतलं आणि वर्णन आलेलं आहे की तो विष्णुरात जन्माला आल्यापासून हसला नव्हता, रडला नव्हता, नुसतं काहीतरी निरीक्षण करत होता, परीक्षण करत होता. म्हणून भगवंत ज्यावेळेस गेलेत आणि त्याला मांडीवर घेतलं, त्यावेळेस भगवंताला पाहिल्याबरोबर तो खुदकून हसला. ते हसण्याचं कारण हे आहे की जन्माच्या आधी गर्भामध्ये माझं ज्यांनी रक्षण केलं होतं तो मला आतापर्यंत दिसला नाही आणि आता तो दिसला म्हणून तो हसला. म्हणून त्याचं नाव ठेवण्यात आलं परीक्षिती, जो परीक्षण करत होता. त्यानंतर भगवंत पुन्हा निघून गेलेत. धर्मराजाने आता विचार आधीच केला होता, त्यामुळे स्वर्गारोहणासाठी सर्व पांडव निघून गेले असताना इकडे राजा परीक्षिती मोठे होत आहेत. इरावतीसोबत त्यांचा विवाह झाला, राज्यकारभार सुंदर सुरू असताना एक दिवस नगरामध्ये परिभ्रमण करत असताना एक दृश्य बघायला मिळालं. एक गौमाता आणि एक बैल यांचा संवाद सुरू होता. वर्णन आलेलं आहे की ती गौमाता म्हणजे पृथ्वी आहे आणि तो बैल म्हणजे धर्म आहे. दोघांचा संवाद सुरू आहे, पण त्या ठिकाणी आश्चर्य असं आहे की त्या बैलाला, त्या धर्माला फक्त एकच पाय आहे, ज्याचं नाव आहे प्रेम. सत्य, अहिंसा आणि पातिव्रत्य हे तीन पाय निघून गेलेले आहेत. या कलियुगामध्ये तसंही सत्य नाही आहे, अहिंसा सुद्धा नाही आहे आणि पातिव्रत्य तर आहे का मौल्यांनो? पातिव्रत्य हा तुमचा प्रश्न आहे म्हणून तुम्हाला विचारते, पातिव्रत्य आहे का अजून? पाय एकही जण मान्य हलवत आहे, त्यांचा त्यांना संभ्रम आहे की आहे की नाही, काय काय सांगाव, आता आहे म्हणाव तर आहे का पातिव्रत्य? आमच्या ज्या जुन्या आजीबाई आहेत त्यांच्याजवळ असेलच, म्हणजे नवीनजवळ नाही अशात काही भाग नाही बरं. पण पातिव्रत्य शिकायचं असेल तर अनुसया मातेचं चरित्र बघा एकदा, मग त्यामध्ये कळेल पातिव्रत्याचे नियम काय आहेत, किती महान आणि किती श्रेष्ठ ते पातिव्रत्य. तुमचं दाखवू का तुम्हाला कसं आहे तर? यहाँ पे वो क्या बोलते उसको, दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा. करायची का परीक्षा नक्की? तो क्या कहना पड़ेगा जोर से? राधे राधे. इनचा आवाज कमी आला म्हणजे इच्छा नाही यांची, संभ्रम आहे म्हणे आम्ही जर फेल झालो तर काय करा. पण जाऊ द्या आता, तुम्हाला न विचारता आपण चेक करू. मी काही ओवी म्हणेल माझ्या मागे, तुम्ही ती ओवी म्हणायची, ठीक आहे? तयार आहात सगळे? फक्त महिला मंडळी ते जेवढे आपण महिला मंडळ, पुरुष मंडळीने नाही म्हटलं तर काय हरकत नाही, आपण सेफ आहोत सध्या, ह्या परीक्षेवर आहेत सगळे. एक टाळी वाजवायची त्याच्यासोबत, पहिली माझी ओवी ग पांडुरंगाला गाईन, जोरात. पाचवी
झाला शेवटी. बघितलं पुरुष मंडळी, काही काही ना त्यांना समजलं, त्यांनी बिचाऱ्यांनी टाळी थांबवून दिली आणि हसायला लागल्या. काही काही जे चोऱ्यामध्ये हा डोक्यावर दळण देईल, 1 किलो नाही म्हणे दीदी, 10 किलो देईल जीवजावस करू. असू द्या, गमतीचा भाग वजा करा बरं. परीक्षा वगैरे काही नाही, आपण काय परीक्षा घेणार पातिव्रत्तेची, बरोबर आहे ना? पण गमतीचा भाग आहे. आणि तसंही पातिव्रत्य इतकं सोपं नाही आहे, असंख्य नियम आहेत त्यामध्ये आणि इतकी शक्ती आहे की स्वतः तुम्हाला काही माहिती नाही. आता तुम्ही वटपौर्णिमेला वगैरे पूजा करता, सावित्रीची वगैरे, सर्वांना कथा ज्ञात आहे की किती बळ आहे त्यामध्ये. काळाला सुद्धा परत पाठवण्याची शक्ती त्या पातिव्रतेमध्ये आहे, पण कलियुगामध्ये ती पातिव्रता बिलकुल राहिलेली नाही असं मी सांगत नाही, शास्त्र सांगतं, भागवत पुराण सांगतं. अहिंसा राहिलेली नाही, सत्य राहिलेलं नाही. एक शिल्लक पाय आहे त्या धर्माचा, तो म्हणजे प्रेम. आणि ते प्रेम सुद्धा कुठलं शिल्लक आहे? जे व्हॅलेंटाईन्स डेचं आहे ते नाही बरं, युवान युवतीचं प्रेम नाही. जे प्रेम आई मुलांवर करते, जे प्रेम भगवंत भक्तांवर करतात, जे प्रेम संत मांदियाळी या संपूर्ण समाजावर करतात, ते प्रेम शिल्लक आहे. बाकी दुसऱ्या प्रेमामध्ये कुठेच प्रामाणिकपणा नाही आहे, निस्वार्थीपणा नाही आहे, सगळ्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे. पण भगवंत भक्तावर जे प्रेम करतो ते निस्वार्थी प्रेम आहे. आई जी मुलावर प्रेम करते, वडील जे मुलांवर प्रेम करतात, ते निस्वार्थ प्रेम. आणि ते प्रेम फक्त इथे शिल्लक आहे. आणि त्याचं सुद्धा अवलंबन आपण सर्वांनी करावं, कारण खरा धर्म तोच आहे. साने गुरुजी सांगतात ना, खरा तो एकची धर्म जगाला. कशासाठी? प्रेम के बल अर्जुन रथ हा क्यों भूल गए ठकुराई, भूल गए ठकुराई. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. सर्वात उंच काही असेल, समुद्रावरूनही खोल काही असेल, तर ते प्रेम आहे. आणि भगवंत भक्तावर करतो ते प्रेम आहे. म्हणून भक्ताने सुद्धा तितकंच प्रेम त्या परमात्म्यावर करावं. परीक्षित राजाने हे दृश्य बघितलं
तेवढ्यात त्या ठिकाणी एक शूद्र आला आणि तो मारायला लागला त्या गौ मातेला. परीक्षित राजा त्या ठिकाणी गेलेत आणि त्याला थांबवत आहेत. अरे का मारतोयस? त्याने सांगितलं, राजन क्षमा करा, यापुढे अशी चूक होणार नाही, पण मला कुठेतरी राहायला जागा द्या. मी तसाच वनवन भटकतो आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून कली होता. राजा परीक्षिती म्हणाले, ठीक आहे, मी सांगेल त्या ठिकाणी तुला राहावं लागेल, त्या जागून दुसरीकडे कुठेच तुला जागा मिळणार नाही. ठीक आहे राजन, तुम्ही सांगाल तिथे मी राहील. परीक्षिती राजाने पहिली जागा दिली त्या स्त्रीच्या ठिकाणी, कारण स्त्रीला चूल आणि मूल याशिवाय दुसरं काही काम नाही, म्हणून स्त्रीच्या ठिकाणी कलीला जागा दिली. दुसरी जागा दिली जुगाराच्या ठिकाणी, तिसरी मदिरा, चौथी सोरी आणि पाचवी जागा मागितली असताना सोन्यामध्ये जागा दिली. जशी सोन्यात जागा दिली तशी सोन्याचा जो मुकुट धारण केलेला होता परीक्षिती राजाने, त्या मुकुटामध्ये त्या कलीने प्रवेश केला. आता आधीच तो मुकुट होता जरासंधाचा, त्यातही कलीने प्रवेश केला. आता राजा परीक्षिती निघालेत वनाच्या दिशेने. वर्णन आलेलं आहे, त्या ठिकाणी शमिक ऋषींचा एक आश्रम आहे, ज्या ठिकाणी शमिक ऋषी ध्यान लावून बसलेले आहेत. राजा परीक्षिती त्या ठिकाणी गेलेत, पण कुणी त्यांचा मान सन्मान केला नाही म्हणून राग आला आणि बाजूला एक मेलेला साप होता, तो शमिक ऋषींच्या गळ्यामध्ये घालून दिला आणि त्या ठिकाणून निघून गेले. शृंगी ऋषी म्हणजे शमिक ऋषींचा जो मुलगा आहे, ते शृंगी ऋषी त्या ठिकाणी गेलेत आणि बघितलं तर संतापनावर झाला आणि विचार न करता श्राप देऊन दिला, ज्यानेही माझ्या पिताचा अपमान केला असेल, इति लंघित मर्यादम तक्षके सप्तमेहनी दक्ष्मयंतिश्च कुलागारंश ओ दुते मय तदद्रुहम. ज्याने कोणी माझ्या वडिलांचा अपमान केला असेल, येत्या 7 दिवसामध्ये त्याला सर्पदंश होईल आणि त्याचा प्राण निघून जाईल. शाप ऐकल्याबरोबर शमिक ऋषींनी डोळे उघडले. अरे शृंगी, कुणाला श्राप देतोयस? सांगितलं, बाबा तुमच्या गळ्यामध्ये कुणीतरी मेलेला साप घातला होता. डोळे बंद करून बघितलं तर ते परीक्षिती राजा होते. अरे शृंगी, काय मोठं पाप केलंस? अरे ज्याच्या राज्यामध्ये आपण सुखाने यज्ञ हवन होम करतो आहे, देवाचं चिंतन करतो आहे, त्या राजालाच तू श्राप दिलास. पश्चाताप झाला. पण इकडे परीक्षिती राजाला ज्यावेळेस माहिती पडलं की येत्या 7व्या दिवसामध्ये आपल्याला मरण आहे, आता मात्र परीक्षिती राजाने सर्वस्वाचा त्याग केला. ज्या क्षणाला कळलं त्याच क्षणाला जन्मेजयाच्या हातात सर्व राज्यकारभार सोपवला. अंगात सुती वस्त्र धारण केलेत आणि निघालेत गंगा मातेच्या तीरावर, कारण आता 7 दिवसामध्ये मृत्यू आहे. आपल्यासारखा असता तर आपल्यासारख्याने जीवनाचा आनंद घेतला असता की चला माहिती आहे ना, आपण उपभोगून घेऊ जितकं काही सुख आहे. राजांनी तो विचार केला नाही. त्यांनी विचार केला की 7 दिवसामध्ये उलट मोक्ष जसा मिळेल तसे प्रयत्न आपण करू, म्हणून निघालेत गंगा तीरावर. सगळ्या संत मांदियाळींना विचारतायत की 7 दिवसामध्ये मोक्ष मिळेल असं काहीतरी साधन मला सांगा, पण कुणालाही सांगता आलं नाही. भगवंताने हाक ऐकली आणि आपण आधीच विषय केला की त्या भाताच्या शीताचं ऋणातून उतराई होण्यासाठी शुकाचार्य महाप्रभू तिकडून येत होते. अगदी सुंदर 16 वर्षाचे शुकाचार्य प्रभू, अगदी सुंदर देह आहे सावळा, पण चेहऱ्यावर असंख्य तेज आहे, घुंगराले केस आहेत. आलेत तिकडून आणि जसं त्यांना बघितलं तसं परीक्षिती राजाच्या हृदयामध्ये एक विसावा मिळाला, एक प्रसन्नता मिळाली संतांकडे बघून. शरणारविंदावर नतमस्तक झालेत आणि आसनावर विराजमान केलं आणि प्रश्न केला, हे विभो, हे संत, येत्या 7 दिवसामध्ये माझं मरण आहे, माझं मरण सुखद व्हावं, मोक्ष मिळावा, उद्धार मिळावा यासाठी कुठलं साधन असेल तर ते तुम्ही मला सांगा. शुकाचार्य महाप्रभूंना अतिशय आनंद झाला, राजन हा फक्त तुझ्यासाठी प्रश्न नाही, हा संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी प्रश्न आहे, कारण आपल्याला सुद्धा 7 दिवसामध्ये जायचं आहे. 8वा दिवस उगवत नाही. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या 7च्या पलीकडे कुठला दिवस आहे का?
नाही. मग याच 7 दिवसांमध्ये या प्रत्येक समाजातील बांधवांना जायचं आहे, म्हणून सर्वांच्या हितार्थ तू माझ्याशी प्रश्न केला. चिंता करू नकोस राजन, आपण हरिकथेचं श्रवण करू. लक्ष द्या, ज्या शुकाचार्य महाप्रभूंनी भागवत कथा ऐकवली, असे शुकाचार्य महाप्रभूंच्या जन्माची कथा सुद्धा अतिशय गोड आहे. शौनक जी विचारताय सुतजींना, विभो आम्हाला सुद्धा शुकाचार्य महाप्रभूंच्या जन्माची कथा तुम्ही श्रवण करून द्या. आपण सुद्धा 2 मिनिटात ती कथा श्रवण करू. सर्वांनी ऐकलेली आहे का शुकाचार्यांची जन्मकथा? नाही ऐकली, मग कान देऊन ऐका. एक दिवस माता पार्वती आणि भोलेनाथ, माता पार्वतीने हट्ट केला, प्रभूंना प्रभू एकांत वास द्या म्हणून. एका पर्वतावर शिवजी आणि पार्वती दोघंजण गेलेत. त्या पर्वतावर एक गुफा आहे, त्या गुफेमध्ये प्रवेश केला. भगवान शिव आसनावर आरूढ झाले, माता पार्वती समोर बसलेली आहे आणि भगवंत ब्रह्मज्ञान सांगायला सुरुवात करतात. ब्रह्मज्ञान सांगायला जशी सुरुवात केली तशी पार्वती मातेला डुलक्या लागायला लागल्या आणि माता झोपून गेली. पण होकार कानावर ऐकत होता. आपण साहजिक एखादी कथा कुणाला लहान बाळाला जरी ऐकत असू आणि त्याने हो हो असा होकार दिला की आपल्याला कळतं हा कथा ऐकतोय. मग तसा होकार कुठून तरी येत होता, तसे शिव महाप्रभूंचे डोळे बंद आहेत, ते ब्रह्मज्ञान सांगण्यामध्ये अतिशय गढून गेलेले आहेत. ते होकार ऐकतायत आणि ते ज्ञान सांगतायत. आपलं सुद्धा असंच होतं ना, कथा ऐकताना झोप येते आणि ती येतच असते. मी नेहमी सांगत असते की निद्रा राणीला जागा दिलेली आहे कथा मंडपामध्ये, की भगवंत म्हणतात माझी कथा जिथे सुरू असेल तिथे तू जाऊन बसत जा. म्हणून ती निद्रा कथा मंडपामध्ये नेहमी येते. बरं, एकटी येत नाही, 2 बहिणींनाही सोबत घेऊन येते. कोण आहेत त्या बहिणी माहिती आहे का तुम्हाला? एकीचं नाव आहे डुलकी आणि एकीचं आहे जांभई. अशा त्या 2 बहिणी आहेत आणि त्या नेहमी कथा जिथेही सुरू असेल तिथे जाऊन बसतात. अशा त्या खांब्यावर मागे बसलेल्या असतील अजूनही, म्हणजे ज्यांना लगेच मागे नका पाहू, ते असे कोणालाही दिसत नाही. ज्यांचं भाग्य आहे त्यांनाच दिसतात. भाग्य म्हणजे ज्यांच्या डोळ्यात कसून झोप आलेली आहे त्यांनाच त्यांचा साक्षात्कार होतो, आणि जे मन लावून कथा ऐकतात त्यांना नाही होत साक्षात्कार. आता तुम्हीच ठरवा की कोणाला पाहिजे साक्षात्कार म्हणून. ती सर्वात जी पहिली असते ना जांभई, ती येते सर्वात पहिले. मग ती आली की मग तोंड उघडलं जातं आणि जोर जोरात खडाकड जांभया यायला लागतात. मग ती दुसरी विचारते, ताई तू एकटीच गेली आणि मला नाही नेलं सोबत, आता मी केव्हा येऊ? मग ती जोरात आ करते आणि हाव म्हणून तिला आवाज देते, हाव ये तू आता. मग ती दुसरी डुलकी येते आणि मग ती आल्यावर ती तिसरी म्हणते, आ हा दोघी बहिणी मस्त मजा करतायत, मी इथे एकटी राहू का? मी एकटीच बसू का इथे? मलाही येऊ द्या तुमच्यासोबत. मग ती दुसरी ती डुलकी डुलकी अशी करते आणि तिला आवाज देते, ठीक आहे, इशारा करते, ये तू पण ये माझ्यासोबत. आणि मग ती तिसरी आली की मग काही घोर नाही, मग फक्त गादीची कमतरता असते, बाकी काही नाही. निद्रा ही कथेमध्ये येतच असते, पण ज्यांचं कथेमध्ये पूर्णतः लक्ष आहे, जे कथा अगदी मनापासून श्रवण करतात, त्यांना निद्रा राणी त्रास देत नाही. म्हणून कथा हृदयाने श्रवण करावी लागते, कानाने नाही. या ठिकाणी सुद्धा असंच झालं, पार्वती मातेला झोप लागून गेली, होकार शिवांच्या कानावर पडत होते. ब्रह्मज्ञान सांगून झालं, डोळे उघडले आणि बघतायत तर पार्वती झोपलेली आहे. पुन्हा भगवंताने अंतरचक्षूने बघितलं तर सुरुवात ज्यावेळेस झाली त्याच वेळेस पार्वती मातेला झोप लागली होती. मग माझ्या कानावर होंकार कोण देत होतं? म्हणून आजूबाजूला बघतायत तर एका कपारीमध्ये एक पक्षाचं पिल्लू आहे जे नुकतंच अंड्यातून बाहेर आलं आणि ते होकार देत होतं, पण त्याला ब्रह्मज्ञान श्रवण करण्याचा अधिकार नाही. म्हणून आता शिवजी त्रिशूल घेऊन त्याच्या मागे लागलेत त्याला मारण्यासाठी, पण तो पळायला लागला छोटासा पक्षी आणि जाऊन वेदिका माताच्या
गर्भामध्ये प्रवेश केला. व्यासनारायण शिवजी पत्नी आहे. प्रवेश केला, शिवजी बाहेरच बसलेले आहेत, वाट पाहताय की हा बाहेर केव्हा येईल. 12 वर्ष पूर्ण झाले अजूनही तो बाहेर आला नाही. आणि 12 वर्ष पूर्ण झाल्यावर शिवजींना सुद्धा कळलं की याचं एक तप झालेलं आहे, त्यामुळे आता काही फायदाही नाही, याला हा मारण्याचा अधिकारी पण राहिलेला नाही, त्यापेक्षा चला. शिवजी निघून गेलेत. 12 वर्ष पूर्णत्वाला गेल्यानंतर वैदिका माता प्रसवली आणि तिच्या उदरातून शुक महाप्रभूंचा जन्म झाला. बोलिये श्री शुकदेव भगवान की जय. शुक महाप्रभूंनी जन्माला येऊन आपल्या सर्वांना कृतकृत्य केलं. ज्यांनी इतकी गोड कथा आपल्या सर्वांना दिली, ज्या कथेमुळे आज आपला धर्म खूप जागृत आहे, त्यांचं स्मरण आपण करत 2 मिनटं फक्त त्यांचे उपकार म्हणू आणि त्यांना नमस्कार करू म्हणून सगळेजण माझ्यासोबत म्हणतील. सोबत म्हणजे माझ्या मागेही म्हटलं तरी चालेल. हरि की कथा सुनाने वाले Oh,
लक्ष द्या. शुकाचार्य महाप्रभूंची अशी सुंदर जन्मकथा ज्यांनी आपल्या सर्वांना आपल्या सर्वांच्या पदरामध्ये सुंदर कथा दिली, जेणेकरून आपल्यालाही भगवंताचं गुणानुवाद श्रवण करायला मिळालं, हा त्यांचा आशीर्वाद आहे. म्हणून अशा शुक महाप्रभूंना आपण वंदन करत आजच्या आपल्या या सत्राला आपण इथेच विराम देत आहोत. उद्या ठीक 12 वाजता पुन्हा आपण कथेला प्रारंभ करणार आहोत. उद्या सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहा, कारण उद्या प्रल्हाद चरित्र आपण श्रवण करणार आहोत आणि ज्यामध्ये अतिशय सुंदर झाकीसुद्धा आमचे दादा करतील. हे सर्व आपल्याला स्वरूप दाखवणारे झाकीच्या माध्यमातून आमचे सागर दादा आहे ना, तर इनके लिए एक बार जोरदार तालियां बजाइए. आणि आमचे सगळे कलाकार मंडळी, आमचे सागर दादा, कृष्णा दादा, रमेश दादा, भगवान दादा, त्यानंतर सागर दादा, दोन्ही सागरचा, अच्छा आकाश दादा, सर्वांसाठी एकदा जोरदार टळ्या. काल मी ज्या नामाष्टकाविषयी तुम्हाला बोलले होते, सध्या आरती लावू नका, थोडं 5 मिनटं. सर्वांच्या लक्षात आहे का, काल मी म्हणाले होते 6 वाजता नामाष्टक आपण सर्व ऐकणार आहोत म्हणून. तर ते नामाष्टक अपलोड झालेलं आहे यूट्यूब चॅनलला. आपल्या कुणाकडे मी असं ऐकलं, आजींनी मला 2-3 आजी आल्यात आणि म्हणाल्या ताई आमच्याकडे साधे मोबाईल आहे, आम्ही ऐकू नाही शकत, म्हणून त्यांच्यासाठी आपण इथे नामाष्टक लावणार आहोत मुक्ताबाईचं. सर्वजण ऐकतील ना, घाई नाही ना काही घरी जायची, अवघे 8 मिनिटाचं आहे ते. सर्वजण श्रवण करा आणि ज्यांच्याकडे मोबाईल असतील, तुमचे मुलगा म्हणा किंवा कुणीही आप्तेष्ट म्हणा, त्यांच्याजवळ ते सांगाल की बघाल म्हणून. आपली कॉर्ड कनेक्ट होते का दादा मोबाईल? ते मी न म्हणता आपण जे अपलोड केलेलं आहे तेच तुम्हाला ऐकवते. अगदी सुंदर मुक्ताबाईचं नामाष्टक आहे. सर्वांनी अष्टकावर श्रद्धा ठेवा, खूप गोड अष्टक आहे मुक्ताबाईचं नामाष्टक. अत्यंत